बघा, ए ठिकाणावरून ताशी सरासरी 60 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी बी ह्या ठिकाणी निर्धारित वेळेत पोहोचते. जर ती ताशी सरासरी 50 किलोमीटर वेगाने गेल्यास ती बी ह्या ठिकाणी निर्धारित वेळेपेक्षा 30 मिनिटं उशिरा पोहोचते, तर एपासून बीपर्यंतचं अंतर किती सर? ओके, लेकरांनो एक सूत्र मांडलं म्हणजे हे गणित तुम्हाला अगदी सोपं वाटू लागेल. प्रश्नामध्ये एपासून बीपर्यंतचं अंतर विचारलं, काढण्यासाठीचं सूत्र असं आहे, अंतर बराबर अंशामध्ये वेगांचा गुणाकार छेदस्थानी वेगातील फरक आणि याला गुणिला वेळेतील फरक. ओके, हे सूत्र आहे, लक्ष द्या. ए पासून बी पर्यंतचं अंतर काढायचं, अंतर हा शब्द असाच. आता वेगांचा गुणाकार म्हणजे हा वेग 60 किलोमीटर आणि 50 किलोमीटर प्रति तास, याचा गुणाकार म्हणजे हे 60 आणि 50 गुणिला स्वरूपात, छेदस्थानी वेगातील फरक हाच वेग, फरक म्हणजे वजाबाकी, हाच वेग वजाबाकीच्या स्वरूपात मांडा. जसं की 60 वजा 50 याला गुणिला वेळेतील फरक कोणता? तर हा आगगाडीचा वेग जर का ताशी 50 किलोमीटर प्रति तास याप्रमाणे केला तर ती आगगाडी बी ह्या ठिकाणी निर्धारित वेळेपेक्षा 30 मिनिटं उशिरा पोहोचते. हा झाला वेळेतील फरक. मात्र मांडत असताना घ्यावयाची काळजी अशी की छेदस्थानी हे 60 मिनिटे तासामध्ये घेणं विसरू नका. ओके, लक्ष द्या, हा गुणाकार झाला 3000, 60 गुणिला 50, 6 पंचे 30 आणि हे 2 शून्य, छेदस्थानी ही वजाबाकी 10 याला गुणिला हे संक्षिप्त रूपांतरण 30 31 30 2 60 अर्थात 1/2, या शून्याला हा शून्य कटला आणि हा भाग जातो 150, याचा अर्थ 150 हे उत्तर असणार किलोमीटरमध्ये. ओके, हे आहे ए पासून बी पर्यंतचं अंतर, लक्षात घ्या. आणि हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे.